सिटी ऑफ पोलिसांनी बारा तासांच्या आत मोबाईल फोन आणि सोन्याची साखळी चोरणाऱ्या चोट्यास आणि त्याचा साथीदारास अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सोळा मोबाईल सह एक सोन्याची साखळी असा एकूण दोन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शेख शोएब शेख आमिन आणि शेख परवेज शेख मेहमूद असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये रवी क्षीरसागर यांनी तक्रार दिली होती की एका अज्ञात सायकल वर येऊन त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला होता या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार सिटी चौक पोलिसांनी घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकलचा क्रमांक मिळवून तांत्रिक पद्धतीने आरोपीचा शोध घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपी शोएब शेख याने सोळा मोबाईल आणि एक सोन साखळी चोरी केल्याचं शेख परवेज शेख याला विक्री सांगितलं त्यानुसार पोलिसांनी शेख परवेज याला देखील ताब्यात घेतलाय तर त्यांच्या ताब्यातून दोन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक भंडारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद मोहसिन पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील विलास काळे शेख गफ्फार संजय नंद आणि अभिजित गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी एफ इंगळे हे करत आहेत